Glenmark employees held protest and raised slogans after the management transferred 20 employees without prior notice and for forming the union under the Bharatiya Mazdoor Sangh. आम्हाला काय की आम्हाला संघर्ष करायचा नाही, संघर्षासाठी संघर्ष भारतीय मजदूर संघटना आहे, स्थापने पण सांगतो आम्ही संघर्षवादी नाही पण संघर्षक्षम निश्चित आहोत. तुम्ही संघर्ष केला, तुम्ही पहिला हल्ला केला तर प्रति हल्ला आम्ही करू. त्यामुळं मग व्यवस्थापनाला या ठिकाणी जर कायदा त्यांनी बोट ठेवला असेल, ट्रान्सफर करण्याचे अधिकारी, तर या ठिकाणी एकही सगळे कॉन्ट्रॅक्टचे कामगार जे आहेत त्या कामगारांची बदली केली पाहिजे आणि मग परमनंटची केली पाहिजे. पहिले कॉन्ट्रॅक्टचे बाहेर काढले पाहिजे आणि त्यामुळे हजार कॉन्ट्रॅक्टच्या लोकांकडे काम करून घेतात. मला माहिती मिळाली आहे की 12-12 तास काम करतात. मग कॉन्ट्रॅक्टचं जे आहे की त्यांना उत्पादन प्रक्रियेचं कामच करतात नाही. मग कायदेशीर जे आहे त्यांच्याशी बोलून चर्चा करून लढाई देखील आम्ही सांगून करणार आहोत. त्यामुळे हे जे आहे की आम्हाला त्या पद्धतीने जायची वेळ आणू नये, तर जर केलं तर आम्ही ते करू. आणि मग शेवटी आमचा अधिकारी लोकशाही दिलेला प्रदर्शन करणं, निदर्शन करणं, तर आम्ही सगळ्यात आखी तिकडे सिक्कीमला पण करू आणि नाशिकला पण करू. तर आम्ही जे हे वर्कर जे आहे त्यांच्यानी रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशन सगळं कम्प्लीट झालेलं असा. ओके, त्या ह्याका कंप्लीटात फक्त जे लेबर डिपार्टमेंटांचे असा त्यांचे जे एक दोन तीन उगाच कारणाशिवाय क्युरी काढले आणि ते आमचे पेंडिंग दवाले रजिस्ट्रेशन आहे. त्याचं आणि ह्याचं संबंध काय, मग त्याच्या पहिली त्याच्या भीतर त्या ह्यांका कोणीतरी सांगले का ह्यांका कसं मेसेज मिळलं की बाबा 40 जण येईलत म्हणून, आणि ते त्याने कसे कळले त्या आधाराचे त्यांच्यानी त्यांचे 40 जणांचे ट्रान्सफर ऑर्डरी काढले. ते हेतूत कितीतरी लेबर डिपार्टमेंटाची किंवा ह्यांचं किती संगमत तरी असा. ह्याच्या खातीर सुरुवातीक आम्ही जे गोव्याचे उत्तर गोव्याचे खासदार जे श्रीपादजी नाईक यांना ह्यांका आम्ही मेळले, त्यांना आम्ही सगळी परिस्थिती त्यांना सांगली. त्यांच्यांनी ह्यांच्या एच आर जो असा गुप्ता त्याका फोन केलो आणि त्याका सर्व सांगलेलं असा, तर तुम्ही हे जे असा ही संघटना ही आमची संघटना असा, संलग्न असा आणि वर बीजेपीची गव्हर्नमेंट असा, स्टेटीक गोवा ह्या बीजेपीची गव्हर्नमेंट असा, की हे असलं हांगा जावपास जायना. तर तुम्ही जर समजा त्यांचे ऐकना तर त्याच्यावर किती ॲक्शन घेऊपचे जे आम्ही ताबडतोब घेतले. या ग्लॅनमार्क फार्मास्युटिकल इम्प्लॉईनी युनियन बनवलेलं आहे. युनियनचं नाव भारतीय मजदूर संघाची कनेक्शन असलेलं युनियन आहे आणि ह्याच्या इम्पॅक्ट म्हणून कामगारांना न विचारता अचानक 20 लोकांचं ट्रान्सफर ऑर्डर ह्या कंपनीने इश्यू केलेलं आहे. कोणतेही प्रॉयर नोटीस न देता प्लस त्यांना ते लेटर रात्री 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत थांबून त्यांच्या हातामध्ये सोपवलं जात आहे आणि त्याच्या अनुषंगाने आमचे भारतीय मजदूर संघ इंडियाचे प्रभारी श्री अण्णाजी धुमाळ सर इथे आलेले आहेत. फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट रेणुका तलगावकर, म्हापसा.